पूरग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी आलेले उस्मानाबादचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांना पाहणी दौऱ्या दरम्यान शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. दौऱ्या दरम्यान यांचा अनेक ठिकाणी ताफा अडवण्यात आला होता. आमच्या भागाची पाहणी करा असा हट्टदार शेतकरी पालकमंत्र्यांना बांधावर घेऊन पाहणी करण्यासाठी मागणी करत होते. एक महिला जोर जोरात पालकमंत्र्यांना आपल्या अडचणी सांगत घराची पाहणी करण्यास विनवणी करत होती. शेत नको पाणी नको करून खायचंय आम्हाला असल्या जोर करून आता काय मागणी काय तर उस्मानाबाद तालुक्यातल्या तेर मध्ये भाजपचे आमदार राणा पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनीही तेर मध्ये पालकमंत्र्यांचा ताफा अडवत त्यांना धारेवर धरलं. 8 दिवसांची आत मदत करा अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा यावेळी त्यांनी दिलाय. तुम्ही येऊच नका ना तेरला, तुम्ही येऊच नका, आम्ही समर्थ होत, आम्ही बांधून घेऊ, घाट बांधून घेऊ, आम्ही घरं बांधून घेऊ, आमच्या याच्यामधनं आम्ही करून घेऊ रस्ते. खासदार आमदार पालकमंत्री येऊन 1 मिनिट सुद्धा तेर मध्ये द्यायला वेळ नसेल. दौरा असा तुम्ही हवाई करा. मग जिकडे तिकडे शेतकऱ्यांनी अडवले होते रस्ते आणि शेतकऱ्यांचा तर विषयच नाहीये. पंचनामे न करता उस्मानाबाद जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करून 50,000 हेक्टरी मिनिमम देणं गरजेचं आहे. तिथं पंचनामे काय करताय तुम्ही? आमच्या जखमेवर मीठ सोडायचं, तुमच्या शेतामध्ये येऊन दाखवायचं आम्ही आमचं पुन्हा, मी माझ्या शेतालाच गेलेलेच नाही. काय दुःख होतं ते शेतकऱ्याला माहिती आहे. आता काढायचे पैसे पांढरं सोनं म्हणतात सोयाबीन, ते गेलं आमचं सोनं अख्खच्या अख्ख. ते तर जाऊ द्या, पण घरं उघड्यावर पडली हो, जेवायला लोकांना बसायला नाही माझ्या थेरमध्ये. तुम्ही 1 मिनिट देत नाही आहे एवढे पोलीस फाटा आमदार खासदार येऊन कशाला दौरा केल्याचं पेपरमध्ये देतात. या जिल्ह्यामध्ये ज्या ज्या घरांचं नुकसान झालेलं आहे त्यांचे पंचनामे करून त्वरित 8 दिवसामध्ये त्यांना जी मदत आहे ती जिल्हा लेवलची ही देण्यात येणार आहे. जनावरांच्या बाबतीतही तोच निर्णय झालेला आहे. पिकांच्या बाबतीमध्ये साधारणपणे मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशीच अवस्था आहे आणि त्यामुळे अजूनही पावसाळा संपलेला नाही, अजूनही 5-7 दिवस पावसाची शक्यता सांगितलेली आहे. तेव्हा एकत्रित पंचनामे करून किती क्षेत्र बाधित झालेलं आहे त्याचा एकत्रित निर्णय महाराष्ट्र शासनाच्या लेवलवरती कॅबिनेटमध्ये लवकरात लवकर घेण्यात येईल.